तुम्ही या ठिकाणी टाळ वाजून आंदोलन करताय, काय प्रमुख मागणी आहे आपल्या, काय संदर्भ आहे? आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये झाटा फाटा येथे खरीप पीक विमा 2023 ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांना मिळावे यासाठी झाटा फाटा येथे रास्त रोको आंदोलन केलेले होते व पीक विमा कंपनी च्वालामंडलमने आम्हाला असं सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहे त्यांचा पीक विमा हा जानेवारी 2023 आपल्या खात्यावर जमा होईल, त्यामुळे आम्ही येथे आज पीक विमा कंपनी समोर एकदा गाजर आंदोलन सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेलं होतं। वारंवार सांगून सुद्धा पीक विमा कंपनी आमच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांच्या खात्यावर आतापर्यंत सुद्धा पैसे टाकत नाही, तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं पीक विमा कंपनीला जाग येत नाही। गाजर दाखव आंदोलन केलं आम्ही, रस्ता रोको केला, त्यामुळं आज आम्ही हा देवाचं नामस्मरण करीत पीक विमा कंपनी समोर आलेल्या आहे। प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी आमची हीच आहे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस तक्रार केलेली आहे कंपनीकडे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पीक विमा कंपनीने पैसे टाकावे ही आमची प्रमुख मागणी आहे। व पीक विमा कंपनीनं आम्हाला तसं आश्वासन सुद्धा दिलेले आहे की तुमच्या खात्यावर पैसे पडेल पैसे पडेल। डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आता मार्च हा शेवटचा आठवडा आलेला असून सुद्धा अजून आतापर्यंत आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर पैसे पडलेले नाही, त्यामुळे आज आम्ही हा टाळाच नामस्मरण करीत पीक विमा कंपनी समोर आलेलो आहे। किती शेतकरी आहे? आम्ही साधारण 15-20 शेतकरी होतो आणि मागील आम्ही 2-2.5 तासापासून इथं बसलेले आहे, परंतु आज सुद्धा आम्हाला पीक विमा कंपनी लेखी आश्वासन द्यायला तयार नाही किंवा सांगायला तयार नाही की तुमच्या खात्यावर किती तारखेपर्यंत पैसे येईल केव्हा येईल, हे सुद्धा आम्ही इथं मागील 2-2.5 तासापासून बिना अन्न पाण्याचं टाळ वाजत बसलोय। किती पैसे? पैसे ते पीक विमा कंपनी आम्हाला असं आश्वासन देते की छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर ज्यांनी तक्रारी केलेल्या आहे त्यांच्या खात्यावर पैसे येणार आहे, परंतु किती पैसे येणार आहे ते सुद्धा आतापर्यंत सांगितलं नाही आणि कधी पैसे पडणार आहे आम्ही त्यांना मागील 2-2.5 तासापासून लेखी आश्वासन मागतोय, तरी सुद्धा ते आम्हाला आश्वासन देत नाही। काय नाव आपलं? माझं नाव जगदीश जनार्दन डवले, आडगाव बुद्रुक। काय सांगाल तुम्ही, आज या ठिकाणी टाळ वाजून आंदोलन करताय, नेमकं काय प्रकार आहे, नेमकं काय मागणी आपल्या? आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये झाटा फाटा येथे रास्त रोको आंदोलन केले होते खरीप पीक विमा 2023 हा मिळावा यासाठी, आणि आम्हाला पीक विमा कंपनीतर्फे असं सांगण्यात आलेलं होतं की जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यावर पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेला आहे त्यांचा पीक विमा हा जानेवारी महिन्यामध्ये सर्व आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे, त्यांना पीक विमा मिळत नाहीये, हे दुसरं तिसरं त्यांचं आंदोलन आहे, नेमकं काय विषय आहे त्यांचा? नमस्कार, आज इथे आडगाव चिकलठाणा मंडळामधले शेतकरी इथं आलेले आहेत, त्यांना मी सांगितलं आहे आता की PMFBI पोर्टलनुसार आपण शेतकऱ्यांचं पेमेंट करत आहोत दरवर्षीप्रमाणे, डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये टाकता फार्मर अकाउंट, फार्मर लॉग इन PMFBI पोर्टलवरनं आपण शेतकऱ्यांना पेमेंट टाकतोय, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची जी नवीन गाईडलाईन्स आली त्यानुसार थोडासा क्लेम कॅल्क्युलेशन वाढले, त्या अनुषंगाने क्लेम कॅल्क्युलेशनसाठी वेळ लागतोय, त्यामुळे थोडंसं पेंडिंग आहे विषय, तर लवकरात लवकर तो विषय कंपनीला वरिष्ठांना सांगून आपण क्लिअर करणार आहोत। किती शेतकऱ्यांचं पेमेंट बाकी आहे, किती दिवसापासून किंवा किती पिकांचं बाकी आहे? जवळपास आपण मध्यहंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये पेमेंट जे 20 मंडळ आहे त्यांचं पेमेंट केलेलं आहे, बाकी जे रिमेनिंग जे पेमेंट आहे ते आपण लवकरात लवकर करणार आहोत। नमस्कार, च्वालामंडलम कंपनीकडनं आपण मिड सीझन म्हणजे मध्यहंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण अमाऊंट पेड केलेली आहे बऱ्याचशा सर्कलमध्ये, आणि ज्या सर्कलमध्ये लोकलाइज पेमेंट
स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ज्यांचे सर्वे झाले त्यांचं पेमेंट पेंडिंग आहे, तर ते आपण चोलामंडल इन्शुरन्स कंपनीकडनं लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटला टाकणार आहोत. काय नाव आपलं? ईश्वर भिंगारे. विमा आम्ही आशेला लागलो शेतकरी तक्रारी केल्या, 72 तास आत केल्या, खरं गाव दुष्काळ दे सगळे नियम असून तरी विमा कंपनी विमा देत नाही म्हणणार हे नुसतं बंडलबाजी. काय झालं शेतकऱ्यांना फसवत नाही का ही कंपनी? ही कंपनीच बंद करायला पाहिजे. काय झालं लोकांना या पैसे भरा, आम्ही 1 रुपयाची आशेने भरली, बरं आम्हाला दैवकाने आमचं पिकही गेलं, तक्रारही केल्या, सगळ्या नियमात बसून 10 वेळेस या ऑफिसला येऊन सुद्धा पैसा मिळत नाही. ही कंपनी ठेवली काय झालं? ही कंपनीच बंद करायला पाहिजे. हे फसवत बसती शेतकऱ्यांसाठी ठेवायलाच नको पाहिजे. काय नाव आपलं? विश्वंभर राके. ओके.